दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नगर शहराच्या उपनगरातील तपोवन रोड धवनवस्ती येथील भोलेनाथ मंदिर या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते दिगंबर धवन मित्रमंडळ तसेच अहिल्यादेवी विचारमंच यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. तीन दिवस नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी झाली तर महाशिवरात्री निमित्तानं धवनवस्ती परिसरातून भव्य अशी दिंडी प्रदक्षिणा काढली गेली. या दिंडीमध्ये लहान मुली आणि महिलांनी कलश तसेच तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला. या दिंडीचं परिसरातील नागरिकांनी स्वागत केलं तर महिलांनी टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तर वेगवेगळ्या गवळांनी म्हणत महिला मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाल्या. यामुळं परिसरात अगदी भक्तिमय वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळालं. धवनवस्ती परिसरामध्ये सप्ताहाचं पहिलंच वर्ष असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला तर महिलांनी या तीन दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केलं. या पुढील काळामध्ये सात दिवसांचा सप्ताह करणार आहे असं माजी नगरसेविका शारदा धवन यांनी म्हटलंय. भोलेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह पहिलंच वर्ष सप्त्याचं होतं. ह्या सप्त्यानिमित्त सर्व नागरिकांनी सर्व ह्या भोलेश्वर परिसरातील मंदिराच्या परिसरातील सर्व नागरिकांनी एकदम आनंदात आणि एकदम उत्साहात हा सप्ताह आमचा आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस असताना एकदम नागरिकांनी आनंदामध्ये उत्साहामध्ये हा सप्ताहाचा आनंद घेतलेला आहे आणि पुरेपूर आनंद घेतलेला आहे. हे आनंद सप्ताह ठेवल्याबद्दल नागरिकांमध्ये एकदम आनंदाचं आणि एकदम उत्साहाचं जणू काही ह्या तपोवन परिसरामध्ये रोहनवस्तीमध्ये दिवाळीचंच वातावरण चालू होतं. तीन दिवसापासून हा सप्ताह महाशिवरात्रीनिमित्त आणि तीन दिवसाच्या ह्या महाशिवरात्रीमध्ये पारायणपासून महाशिवरात्रीचं पारायण तसेच काकडा आरती आणि प्रवचन आणि हरिपाठ तसेच कीर्तनाची सेवा ही ठेवलेली होती आम्ही. आणि ह्या कीर्तनाच्या सेवेमध्ये सर्व भोलेश्वर मंदिरातील सर्व अहिल्यादेवी विचार मंच लोकनेते दिगंबर महाराज धवन यांच्या नेतृत्वाखाली तसेच भोलेश्वर मंदिर ह्या ग्रुपच्या सर्व महिला सर्व भजनी मंडळ सर्व अहिल्यादेवी विचार मंचचे सर्व भजनी मंडळ सर्वांचे मी आभारी आहे, धन्यवाद आहे. सर्वांचा ह्या सप्ताह ठेवल्यामध्ये एकच काम नाही की सर्वांचं एकजुटीचं काम आहे. एकजूट असन तर सर्व काही होतं. याच्यामध्ये खूप सर्वांचं सहकार्य आहे. सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि असंच सर्वांचं सहकार्य असेल तर असंच कार्य कायम चालू राहील. हा सप्ताह कार्यांचा आज तीन दिवसाचा सप्ताह होता आहे महाशिवरात्रीनिमित्त. पुढच्या वर्षी सर्वांचं सहकार्य असेल तर सात दिवसाचा आम्ही सप्ताह ठेवू. त्याबद्दल सर्वांचं सहकार्य पाहिजे. सर्वांच्या त्या सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्व भजनी मंडळांचे सर्व महाराजांचे आणि सर्व टाळकरी डिमगा वाघा इथली सर्व मुलं वारकरी मुलं आहेत. छोटे छोटे मुलं आहेत. 6 वर्षाच्यापासून तर 10 वर्षापर्यंत मुलं आहे. ते त्यांनी खूप आम्हाला इथं येऊन आनंदाचं वातावरण दिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज दिंडी सोहळा होता. दिंडी सोहळ्यामध्ये खूप महिला जवळजवळ 400 ते 500 महिला असतील. आणि ह्या महिलांना खूप आनंद झालेला आहे की आज आम्हाला दिंडी सोहळ्यामध्ये पुरेपूर आनंद घेता येत आहे. तर महिलांचाही तुम्ही आला सहभागी झालात त्याबद्दलही भोलेश्वर ग्रुपच्या वतीने अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने तुमचं सर्वांचं आणि माझ्या धवन परिवाराच्या वतीने सर्वांचं धन्यवाद. धवनवस्ती परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह शिवलेला अमृत पारायण यानिमित्त पारायण सोहळा आयोजित केला आहे. त्यावर्षी पहिलं वर्ष आहे पण तरीही सगळ्यांचं सहकार्य व सगळ्यांचं सहभाग इतकं छान वाटलं नाही का ते सगळ्यांचं सहभाग. हा महिलांनी सगळ्या उत्साहामध्ये कार्यक्रम रोज पार पाडला. तीन दिवसाचं पारायण होतं. आज हा तिसरा दिवस आहे. उद्या काल्याचं कीर्तन होणार आहे. महाप्रसाद वगैरे आहे. कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांचा सहभाग धवनवस्ती परिसरातील सगळ्या महिलांचा खूप छान सहभाग म्हणजे होता. सगळ्यांचा सुद्धा
यावेळी अनिल अंकल ढवन, राहुल मोरे, विशाल कानडे, जालिंदर खेडकर, चंद्रकांत फणसे, माऊली खंडागळे, भापकर मामा, मुक्ता साहेब मोरे, शरद धलपे, रामदास ढवन, अशोक ढवन, सुभाष कुलकर्णी, शिवाजी ठोंबरे, पुंड मामा, सुभाष ढवन, मोरेताई, तुंगार मावशी, सुमन ढवन, दहातोंडे मावशी, भीमाबाई ढवन यांचं ढवनवस्ती भजनी मंडळ आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8-10% पर्यंत परतावा मिळतो. मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20-30% परतावा मिळवू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स. डिमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण. ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी. महेश कुसाळकर, संपर्क 76-66-47-05-73. अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या.